नमस्कार, सार्वमत बुलेटिनमध्ये आपले स्वागत. आज 27 जून 2020 सकाळचे 7 झालेत. आतापर्यंतच्या ठळक घडामोडी. शुक्रवारी एका दिवसात जिल्ह्यात 28 कोरोनाबाधित आढळले, त्यापैकी 24 नगर शहरातील तोफखाना, सिद्धार्थनगर व नालेगाव भागातील आहेत. 3 दिवसात जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी वाढ झाली असून कोरोनाबाधितांची एकूण संख्या 382 झाली. त्यापैकी 105 रुग्ण सक्रिय आहेत. आतापर्यंत 265 जणांनी कोरोनावर मात केली. संगमनेर शहरातील नायकवाडपुरा भागातील एका कोरोनाबाधित महिलेचा जिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. संगमनेरची कोरोनाने मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या आता 11 झाली आहे. कीर्तनातून प्रसूतीपूर्व गर्भलिंग चिकित्सा नियंत्रण कायद्याचा भंग केल्याप्रकरणी निवृत्ती महाराज इंदुरीकर यांच्या विरुद्ध संगमनेर न्यायालयात फिर्याद दाखल झाली आहे. अधिक माहिती देत आहेत गणेश भोर. काल या प्रकरणावर सुनावणी होणार होती, मात्र 3 जुलै रोजी पुढील सुनावणी होणार असल्याचे न्यायालयाने सांगितले. इंदुरीकर महाराज यांनी गर्भलिंग चिकित्सा नियंत्रण कायद्याचा भंग केला आहे, त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने केली होती. समितीने सर्व पुरावे PCPNDT सल्लागार समितीकडे सादर केले होते. तशी तक्रार राज्य आरोग्य विभागाकडे देखील करण्यात आली होती. त्यानंतर PCPNDT समितीने इंदुरीकर महाराज यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यास हिरवा कंदील दिला. त्यानुसार दिनांक 19 जून 2020 रोजी संगमनेर येथील भुलेवाडी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर भास्कर भवर यांनी फिर्याद आणि पुराव्याचे कागदपत्रे संगमनेरच्या प्रथम वर्ग न्यायालयात दाखल केली. कोरोना संकटामुळे निवडणुका न घेता आलेल्या ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमण्याच्या आदेशावर राज्यपालांनी स्वाक्षरी केली आहे. अधिक माहिती घेऊया बद्रीनारायण वडणे यांच्याकडून. एप्रिल मे आणि जून मध्ये 1566 ग्रामपंचायती आणि जुलै ते डिसेंबर 2020 दरम्यान प्रस्तावित असलेल्या राज्यातील 12668 ग्रामपंचायतींवर प्रशासक नियुक्तीच्या आदेशावर राज्यपालांनी काल स्वाक्षरी केली. त्यात नगर जिल्ह्यातील सुमारे 766 ग्रामपंचायतींचा समावेश आहे. सर्वाधिक ग्रामपंचायतींची संख्या संगमनेर आणि पारनेर तालुक्यात आहे. पुढील आठवड्यात याबाबतचा अध्यादेश जारी केला जाणार आहे. मुदत संपलेल्या व कोरोना विषाणूंचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता निवडणुका होऊ न शकणाऱ्या ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला होता. नगर जिल्हा परिषदेनेही आत्मनिर्भर होण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. त्यासाठी मोकळ्या जागा भूखंड भाडेपट्टीने देण्यासोबत अन्य उत्पन्नाच्या शक्यता तपासून पाहिल्या जात आहेत. अधिक माहिती देत आहेत ज्ञानेश दुधाडे. नगर जिल्हा परिषदेच्या वार्षिक 25 ते 30 कोटी उत्पन्नापैकी जवळपास 95% उत्पन्न हे राज्य सरकारकडून मिळणाऱ्या विविध शुल्क आणि उपकर यावर अवलंबून आहे. झेडपीच्या जिल्हाभर मोक्याच्या ठिकाणी जागा भूखंड असून त्यातून कायमस्वरूपी उत्पन्न मिळणे शक्य आहे. यासह जिल्हा परिषदेच्या जागांवर झालेले अतिक्रमण काढण्यापेक्षा त्यावर कायमस्वरूपी झेडपीची कायदेशीर मालकी ठेवत संबंधित अतिक्रमण धारकाकडून नियमित भाडे आकारणी करत आणि अन्य काही बाबींमधून मोठा मोबदला मिळवणे शक्य आहे. यासाठी प्रयत्न करण्याचा निर्णय जिल्हा परिषदेच्या पदाधिकारी आणि प्रशासनाने घेतला आहे. यात पहिल्या टप्प्यात मोकळ्या जागा भूखंड अतिक्रमण झालेल्या जागांचे सर्वेक्षण करण्याचा निर्णय शुक्रवारी झालेल्या सभेत घेण्यात आला. या सभेसाठी सत्ताधाऱ्यांसह जिल्हा परिषदेतील सर्व पक्षाच्या सदस्यांना एकत्र आणण्याचे काम अर्थ व पशुसंवर्धन समितीचे सभापती सुनील गडाख यांनी केले, तर अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर यांनी याविषयी सविस्तर सादरीकरण केले. श्रीरामपूर तालुक्यातील कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कातील 9 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. उर्वरित 27 अहवालांची प्रतीक्षा असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर मोहन शिंदे यांनी दिली. राहता शहर कोरोनामुक्त झाले आहे. बाधित 8 जण उपचारानंतर घरी परतले. 18 दिवसानंतर शहराचे मुख्य बाजारपेठ उघडली आहे. दरम्यान शिर्डीत पुन्हा कोरोनाचा शिरकाव झाला. साई संस्थांच्या विद्युत विभागातील एक कर्मचारी कोरोनाबाधित आहे. नगर शहरात सलग दुसऱ्या दिवशी मुसळधार पावसाने हजेरी लावली. अधिक माहिती घेऊया सुहास देशपांडे यांच्याकडून. नगर शहराला आज सलग दुसऱ्या दिवशी पावसाने चांगले झोडपले. गुरुवारी रात्री उशिरा जोरदार पावसानंतर काही वेळ विश्रांती घेत पहाटे 5:30 सुमारे तासभर धोधो कोसळत शहरात सर्वत्र पाणीच पाणी केले. गावडेमळा, बोलेगाव, गांधीनगर, पोलीस कॉलनी आदी भागातील घरांमध्ये पाणी शिरले. बोलेगाव परिसरातील गणेश चौक, गुरुदत्ता कॉलनी, अक्षय कॉलनी आदी भागातील वसाहतींमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांचे हाल झाले. यामुळे नागरिकांच्या अतोनात नुकसान झाले असून त्यानंतर नगरसेवकांना जाग आली. उपनगरातून वाहणारे ओढे नाले कुठे गायब झाले असा सवाल त्यांनी महापालिका आयुक्तांना केला. नगर तालुक्यातही ग्रामीण भागात समाधानकारक पाऊस झाल्याने शेतकरी सुखावला आहे. घरासमोरील शेतात गुंडाळून ठेवलेल्या तारांमध्ये अचानक उतरलेल्या विद्युत प्रवाहाचा धक्का बसून एका 8 वर्षीय बालकाचा मृत्यू झाला. शुक्रवारी दुपारी संगमनेर तालुक्यातील निमगाव बागा येथे ही घटना घडली. आर्यन योगेश गायकर असे मृत्यू पावलेल्या बालकाचे नाव असून त्याचा मामाही जखमी आहे. आजपासून जिल्ह्यातील सलून व ब्युटी पार्लर काही अटी शर्तींसह सुरू होत आहेत. याबाबतचे आदेश नगर जिल्हा प्रशासनाने काढले आहेत, मात्र त्वचेशी संबंधित सेवांना परवानगी देण्यात आलेली नाही.
या होत्या ठळक घडामोडी. सविस्तर बातम्यांसाठी वाचत राहा दैनिक सार्वमत किंवा भेट द्या देशदूत .com या संकेतस्थळाला. नमस्कार.